नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र आज ॲग्रोन मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर फळबागे अंतर्गत उत्पन्नाची वाढ आपण कशा स्वरूपात करू शकतो या अनुषंगानेच आज चर्चा करणार आहे मित्र आता आपण या बोरीच्या झाडाजवळ आहोत आणि विशेष करून आता बोरींचं सीझन म्हणजे चालू आहे असं म्हणूया कारण या बोराला आता बोरं लागलेले आहेत तर ब या बोरीच्यासुद्धा अंतर्गत किंवा पेरोच्या अंतर्गत किंवा अन्य फळबागेच्या अंतर्गत तुम्ही चांगल्या चांगली उत्पन्नाची वाढ कशा स्वरूपात घेऊ शकता याच अनुषंगाने आपचा ब ॲग्रोन मराठीतर्फे हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रसारित होता मित्र जर फळबागे अंतर्गत आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर फळबागेमध्ये फ्लावरिंग स्टेज ज्याला फुलवारा म्हणूया आपण की खूप चांगल्या पद्धतीची निर्माण होणं खूप गरजेचं असतं जितके फुलं लागतील तितकेच फळं लागणार असं एक समीकरण असतं पण ज्या वेळेस यांच्या फ्लावरिंग स्टेजची वेळ येते त्यावेळेस जर विशिष्ट प्रकारच्या औषधांचा वापर आपण केला तर निश्चित स्वरूपामध्ये त्या फळबागेमधून जे काही उत्पन्न आपल्याला मिळणार आहे ते निश्चित जादा मिळणार आहे आणि म्हणून साठी मग वेळेवर जर आपण विशिष्ट प्रकारच्या औषधांच्या फवारण्या केल्या तर खरोखर लाईव्ह डेमो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन घ्यायला आपल्याला मदत होते आता मित्र हे घ्यावं कसं लागतं तर बघा फळबागा अंतर्गत जर तुम्ही बघा हे स्टनर आहे हे स्टनर आहे हे ट्राय ॲग्रो ट्राय ॲग्रो एंटरप्राइजेस नॅनोटेक फाय तर हे जे औषध आहे साधारणपणे हे लिटरला दोन एम एल तुम्हाला वापरायचं आहे ज्या वेळेस फ्लावरिंग स्टेज निर्माण व्हायला लागते त्यावेळेस तुम्हाला याची फवारणी करणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये सायटोकिन जो नावाचा घटक या औषधाद्वारे तयार केला जातो तर त्यांनी फ्लावरिंग स्टेजेस वाढवायला खूप सारी मदत होते विशेष करून याने पीशीचं डिव्हिजन ज्याला म्हणतो ते खूप फास्ट होतं आणि या या औषधाने जिब्रेलिक जे ॲसिड म्हणूया किंवा जिब्रॅलिक नावाचा जो काही घटक हा जो काही फळबागेंना म्हणा किंवा अन्य वनस्पतींना म्हणा जो अतिशय पोषक म्हणजे ज्याला म्हणूया की खूप रॅपिड किंवा त्या फळांची साईज वाढवणं त्याची जी काही साईजची जी काही फळाची म्हणजे वॉल असते किंवा कवरिंग असते तर त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे एक जाडी व्यवस्थित निर्माण करणं आणि जे काही फळाची साईज आहे तर खूप चांगल्या पद्धतीने वाढवणं असे हे दोन कामं हे करणार म्हणजे फ्लावरिंग स्टेज वाढवतं विशेष करून पिशीमध्ये तेवढी रॅपिड रॅपिड म्हणजे खूप जलद वाढ करून ब त्या पद्धतीचा काय जो फार फळांचा फुगीरपणा असेल किंवा वाढ असेल तर त्या पद्धतीने वाढवली जाते विशेष सायटोकीन हे तयार करून म्हणजे हे औषध तयार करायला लावतं त्या झाडा विशेष करून जिब्रॅलिक ॲसिड म्हणा किंवा जिब्रॅलिक नावाचा जो काही घटक त्या झाडामध्ये तयार होतो तो उपजत तयार होतो याच्यामध्ये जिब्रॅलिक ॲसिड किंवा बाकी जिब्रॅलिक नावाचा कुठला घटक नाही पण हा झाडाला प्रवृत्त करतो याच्यामुळे फायदा एक होतो की खूप चांगल्या पद्धतीचे फळं या ठिकाणी लागायला मदत होते खूप चांगल्या पद्धतीची क्वालिटी निर्माण होते आणि विशेष करून फ्लॉवरिंग स्टेज कुठेही अडकून पडत नाही जितका बहार त्या झाडाला पाहिजे किंवा आला पाहिजे तर तो त्या प्रमाणात येतो अशा पद्धतीचं कार्य हे हिस्ट याच्या याच्याबरोबर जर तुम्ही बघा आता हे काय काम करते हे तर मी सांगितलं याच्या बरोबर तुम्ही बघा हे मॅनको झेपे हे बुरशी नाशक आहे त्याच्याबरोबर जर तुम्ही साप साप म्हणजे काय कार्बनडायझिम मॅनको झेप किंवा मॅनको झेप आता हे बघा हे किमिस्टीनचे आता कंपन्या खूप साऱ्या असतात पण आपल्याला घटक महत्वाचा असतो त्याच्यात डायझिम मॅनको येईल तर साधारणपणे बघ ते सापमध्ये येईल त्याचं प्रमाण साधारणपणे वीस लिटरच्या पंपाला पन्नास ग्रॅम असायला हवं किंवा चाळीस ग्रॅम असायला हवं स्टनर प्लस बावीस टीन म्हणा किंवा साप म्हणा किंवा आता हे किमिस्टीन म्हणा तर हे साधारणपणे तुम्हाला एका लिटरला दोन ग्रॅमच्या आसपास टाकलं तरी चालू शकतं काय अडचण येत नाही आणि त्याचबरोबर जर तुम्ही हे जे मायक्रोन्यूट्रियन जे पूर्णपणे शंभर टक्के वॉटर सोल्युबल आहे हे साधारणपणे एका लिटरला एक ते सव्वा ग्रॅम टाकून जर तुम्ही फवारणी केली आणि साधारण ही फवारणी पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने तुम्ही जर करत राहिला तर खूप चांगल्या पद्धतीने फ्लावरिंग स्टेज निर्माण होते खूप चांगल्या पद्धतीने फळं वाढायला सुरुवात होते विशेष करून मग जी काही गळ आहे ती होत नाही आणि जो काही फळांचा दर्जा आहे तो खूप चांगल्या पद्धतीत राखला जातो आता वनस्पतीच्या बाबतीत आपण तर आल्याला पण वापरलंय खूप चांगले निकाल त्या पद्धतीने आहे मी कॅमेरा फिरून तुम्हाला आल्याचा प्लॉट पण दाखवतो तर मित्र विशिष्ट वेळेत जर आपण याचा वापर केला तर खूप चांगल्या पद्धतीने याचे इफेक्ट समोर आता ओमिट झाले पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची ही फवारणी करताना याच्यामध्ये कीटकनाशक शक्यतो वापरायचं नाही कीटकनाशक वापरताना त्याची सेपरेट फवारणी घ्यायची मग आता तुम्हाला या बोरीवरती कीड दिसायला लागली तर त्याच्यामध्येच मग इन्सेक्टिसाईड टाकून फवारणी करायची नाही जर तसं करण्यात आलं तर याची जी काही स्ट्रेंथ आहे या स्टनरची ती पूर्णपणे तितकी सिटीजॉल होत नाही पण तितका रिझल्ट आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनसाठी ही संयुक्त फवारणी न करता इंडिव्हिज्युअल फवारणी बस स्टनर साप किंवा बाविष्टीन आणि हे मायक्रोन्यूट्रिन फर्टिलायझर विथ स्टिकर त्याच्यात थोडंसं स्टिकर स्प्रेडर सेवर साधारणपणे लिटरला एक एम एल टाकायचे आणि पंधरा दिवसाच्या अंतराने चांगले फळांची साईज होईपर्यंत तुम्हाला याची फवारणी करायची खूप चांगल्या पद्धतीचे निकाल तुमच्याजवळ असतील मी आता कॅमेरा फिरून तुम्हाला या झाडाची परिस्थिती दाखवतो आता बघा मित्र हे बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा खूप चांगल्या पद्धतीत म्हणजे याला कीड नाही विशेष करून अजूनही फ्लावरिंग स्टेज बघा निर्माण होते या बघा दिसते ला, हो। एक तुम्हाला आणि बोरांची साईजसुद्धा बघा बोरं लागायला किती लागावं हाच एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि हे झाड मित्र मोजून एक वर्षाचं आहे म्हणजे मागच्या ऑगस्टला हे झाड लावलेलं आहे आणि विशेष करून खूप चांगल्या पद्धतीने याची ही फळं देण्याची आता आपण मागे एक व्हिडिओ टाकला होता बोरीच्या बागेवरती पाच किलो उत्पादन येईल एका झाडापासून तर बा उत्पन्न किती येईल पण मित्रो इथं पाच किलोच्या खूप 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 खुँ, पुढे जाणार आहे तर मित्रो या औषधाचा वापर करून फळबागे अंतर्गत ब आपण उत्पादन कशा स्वरूपात वाढू शकतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुतांश भावन मित्रांपर्यंत पाठवा आणि अपडेटेड ॲग्रॉनचे येणारे व्हिडिओ बघत चाला जेणेकरून हे सगळे डेमो प्रॅक्टिकली या ठिकाणी केले जातात आणि हे तुमच्या उन्नतीच्या मार्गासाठी तुम्हाला पाठवले हो जातात आता मी तुम्हाला आल्याचा प्लॉट पण फिरून दाखवतो हो हे बघा हा आपला आल्याचा प्लॉट आहे आता याच्यात जवळपास बरीचशी मर या पावसामुळं झालेली होती पण खूप चांगल्या पद्धतीचं चा रिकवरेशन या प्लॉटमध्ये आता निर्माण झालेलं आहे आणि आता परतही आल्याच्या बाबतीमध्ये एक शाश्वत फवारणी आपण करणार आहोत त्या अनुषंगाने आज मी विद्यापीठाच्या सरांशी चर्चा करून की बाबा आणखी याच्यात नवीन ने काय करता येईल का या अनुषंगाने प्रयत्न असणार आहे तर मित्रांनो फळबागे अंतर्गत बा उत्पन्नाची वाट कशा स्वरूपात आपण केली पाहिजे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुताज भावन मित्रांपर्यंत पाठवा राम राम